नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती स्रोतामधील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकाचे श्लोकाचा भावार्थ तर दुसरा श्लोक असा आहे प्रथम वक्रतुंडचं एक द्वितीय द्वितीयकम तृतीयं कृष्णपिंडाक्ष गजवस्त्र चतुर्कम गणपतीला म्हणजेच गणपतीला हात जोडून मी वंदन करतो गणपतीचे पहिले नाव वक्रतुंड असे आहे ज्याची सोंड घुमावदार आहे असा तो वक्रतुंड गणपतीचे दुसरे नाव एकदंत असे आहे गणपतीचा एक दात परशुरामासोबत झालेल्या युद्धात तुटला होता अशी कथा आहे त्यामुळे त्याचे नाव एकदंत असे पडले लाडक्या बाप्पाचे तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष म्हणजेच त्याचे डोळे घारे आणि खोल आहेत गणपतीचे चौथे नाव गजवस्त्र आहे गजवक्र म्हणजेच हत्तीसारखे मुख असलेला तसेच तिसरा जो श्लोक आहे तो असा आहे लंबोदरम पंचम च षष्ट विकेट सप्तम विघ्न राजेंद्रम धूम्रवर्णम तथाष्टम गणपतीचे पाचवे नाव लंबोदर असे आहे गणपतीचे पोट मोठे आणि लांब आहे त्यामुळे त्याला लंबोदर असे म्हणतात सहावे नाव विकट असे आहे विकट म्हणजे विराट रूप असलेला त्याचे सातवे नाव विघ्नराजेंद्र आहे विघ्नराजेंद्र म्हणजे भक्तांचे विघ्न आणि संकट दूर करणारा आणि त्यांचे आठवे नाव धूम्रवर्ण असे आहे त्याचा वर्ण राखाडी रंगाचा असल्यामुळे त्यास धूम्रवर्ण असेही म्हणतात